नमस्कार, माझं नाव आहे आर्ज दीपक आणि मी अख्खं चांडोळ फिरतो आहे. त्यानिमित्त मी आलो आहे आता गडीमधल्या महादेव मंदिरामध्ये. चांडोळमध्ये पूर्वीच्या काळी एक खूप भव्य अशी गडी होती. त्या गडीवर काही मंदिरं, आसपास काही मंदिरं होती. आता फक्त गडीवरचं एक मंदिर शिल्लक आहे. ती जागा तुटली नाही, कारण त्यावर मंदिर आहे म्हणून असं मी म्हणेल. ती गडीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो, त्यावरचं मंदिरसुद्धा दाखवतो. पण आधी आपण महादेव मंदिर पाहूया. हे गडीच्या बाजूलाच आहे. हे सुद्धा हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर आहे. म्हणजे इथे वेगवेगळ्या कालखंडातले मंदिर आहे. त्यातलं हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचं आहे. 12व्या शतकातील महादेव मंदिर आहे. सो आता आपण हे महादेव मंदिर पाहूया. चांडोळ कुठे आहे तर धाडच्या समोर चांडोळ ही गाव येतं. चांडोळ हे ऐतिहासिक गाव आहे. इथे अनेक पुरातन मंदिरं तुम्हाला विखुरलेले दिसतील. चांडोळला चंपावती नगरी असं म्हणायचं, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, आता ते खूप जुन्या काळामध्ये असं म्हणायचं चंपावती नगरी. चांडोळचा उल्लेख मला गॅझेटियरमध्ये, मी इथे 3 मंदिरं आहे म्हणून असं होतं. त्यातलं बरेच, म्हणजे नृसिंह मंदिर किंवा महादेव मंदिर तिथलं ते सुद्धा आपण पाहिलं. आता आपण हे महादेव मंदिर पाहूया जे गढीमध्ये आहे. महादेवाचे दर्शन घेऊया आणि याची माहितीसुद्धा मी सांगतो. पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जर्नी चालू करूया. बघूयात चांडोळमधील महादेव मंदिर जे गढीमध्ये आहे. सो आम्ही या रस्त्यातून आलो आहे. गडीचा काही भागसुद्धा आहे इथे. हा गडीचा भाग आहे. राजपूत काका माझ्या सोबत आहेत, जे मला मंदिर दाखवत आहेत. हे मंदिर इथनं चालू होतं. खरं तर ह्या मंदिराचा सभामंडप आहे. इथले सगळेच मंदिरं मोठे होते. मी सभामंडपातच उभा आहे आता. ते नष्ट झालं आहे, पण याचे खांब सगळीकडे विखुरलेले तुम्हाला आजही दिसणार सगळीकडे. किती जाड जाड शिळा आहेत ह्या दगडी शिळा. हा सभामंडपाचा मधातला भाग आहे, कारण तुम्ही हे असं पाहिलं असणारच. ऊन खूप झालं, माझे पाय खूप भासत आहेत. जाऊया आपण. हे इथनं मंदिर चालू होतं. इथे नंदी आहेत ठेवले, जुने नंदी आहेत. एक जुनी प्रतिमासुद्धा आहे इथे. सोबतच इथे गणपती आहेत जे जुने आहेत. ही मूर्ती आम रिअली नॉट शुअर की ही जुनी आहे की नाही, पण ही इथे ठेवली आहे जी लाल दगडामध्ये आहे. खांबांवर इथे मंदिर चालू होतानाच सभामंडपाच्या समोरच खांबांवर कीर्तिमुखचे 2 स्तंभ आहेत. हा एक आणि हा बाजूला एक आहे तो. आणि हे मंदिरही इतर मंदिरांसारखंच भव्य मंदिर होतं. आता तुटलं आहे, पडझड झाली आहे, त्यामुळे ते तितकंसं तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. पण याचं जे पूर्वीचं रूप आहे ते खूप भव्य असावं. हा सुंदर एक आकार, त्यावर फूल काढलं आहे, दगड रचले आहे. आणि मला वाटतं हे 12व्या शतकातील मंदिर असावं, कारण हे शेळ्या शेळ्या एकमेकांमध्ये अटॅच करून केलेलं आहे, स्टिक करून वर्क. ही फ्रेम आहे आणि ही खूप सुंदर दिसणारी एक फ्रेम आहे. इथे गणपती आहेत. वर एक सुंदरचं चित्र आहे. चित्र म्हटल्यापेक्षा नक्षीकामाचं आहे. इथे हत्ती आहे बघा, हत्ती. इथे सुद्धा एक हत्तीचंच दृश्य केलं आहे. सो यांच्या सगळ्या एक स्टोरीज होत्या, वेगवेगळ्या स्टोरीज त्यांनी क्रिएट केल्या होत्या. ते या याच्यावर संपूर्ण खांबावर एक छोटा खांब आहे फ्रेमवर, त्यातही एक मुखवटा त्यांनी काढला आहे. आता आपण आत जाऊया आणि महादेवाचं दर्शन घेऊया. थोडा अंधार आहे इथे, समजू ना. स्विच ऑन द लाईट. हे महादेव. ओम नमः शिवाय लिहिलं आहे. आणि हा गर्भगृहाचा भाग आहे, थंड आहे एकदम. इथे वर जी जे नक्षीकाम केलं आहे, जे डिझाईन केले आहे, बाहेरही तशीच आहे. वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या राजांनी ही मंदिरं स्थापित केली असावी. इथे अनेक मंदिरं आहेत. नृसिंह मंदिर आहे किंवा महादेव मंदिर आहे. सोबतच 12 सुद्ध्या होत्या इथे, ज्या नष्ट झाल्या आहेत. काय वाचलं आहे ते मी तुम्हाला दाखवतच आहे. इथे काय माहिती, इथे एक
वाटीसारखं असतं ते दगडी. आणि हा गर्भगृह नमस्कार करूया आपण महादेवाला आणि आपण बाहेर जाऊया. पायऱ्या आहेत याला दगडी पायऱ्या. राजपूत काका आहेत माझ्यासोबत. नमस्कार राजपूत काका. नमस्कार. मला सांगा ना, ह्या गडीमध्ये पूर्वी किती मंदिरं होती? पूर्वी तरी मोठ्या गडीमध्ये या स्थापना पाच होत्या. पाच मंदिर होते. आता फक्त तुम्ही स्वतः पाहिलं एक आणि पडून गेले पूर्ण. खूप मोठे घर बांधून घेतले लोकांनी बाजूला, त्याच्यात सारे वाहून घेतले दगड माती. ही गडी कोणाची होती? देशमुखांची गडी होती. हे म्हणजे राजपूत कंपनीचीच होती. आमच्या देशमुखांचा ताबा होता. अच्छा अच्छा अच्छा. आणि तुम्ही लहान होते तेव्हा तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही 67 वर्षाच्या आहात असं म्हणतात, तर लहान होते तेव्हा कसं होतं इथे चांदोडगाव, म्हणजे मंदिरं होती काय? लहान होतो तेव्हा या गडीवर कमीत कमी 1000 पब्लिक बसत होती. इतकं मोठे मंदिर पूर्ण स्थायिक होते. आणि होतं तेव्हा मोठ्या मोठ्या पायऱ्या होत्या, चारीकडून वर जायला पायऱ्या. आणि 60 वर्ष तसं काय झालं की संपूर्ण मंदिरच नष्ट झालंय. ट्रॅजिक स्टोरी ऑफ दॅट टेम्पल. आणि हे नुसतं त्याचीच ट्रॅजिक स्टोरी नाही आहे, आपल्या हिस्ट्रीचीसुद्धा एक ट्रॅजिक स्टोरी आहे की 60 इयर्स अगो आधी एक पूर्ण टेम्पल असतं आणि ते 60 वर्षानंतर संपूर्ण नष्ट झाल्यासारखं असतं. मी चांदोडचं हे संपूर्ण मंदिर पाहतो आहे आणि तुम्हाला दाखवतो आहे. चंपावती नगरी सांगत आहेत. हो चंपावती नगरी. काका खूप वेळपासून मला सांगत आहेत चांदोडला पूर्वीच्या काळामध्ये चंपावती नगरी असं म्हणायचं. हे बघा कीर्तिमुख किती सुंदर दिसतं ना. हॅलो हाव यू. आणि हे नंदी, इथले जुने नंदी हे आहेत जे बाजूलाच आहेत. बघा म्हणजे किती इतिहास दडला आहे. नुसतं आपण आपल्या विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये किती अशा जागा आहेत ज्या आपण इग्नोर करतो, जातच नाही. नक्की जा, आपल्या आसपासच्या जागांना भेटी द्या आणि नंतर मग बाहेरच्या ठिकाणी तुम्ही जाऊच शकता फिरायला. आतमधून आपण पाहिलंच हे महादेव मंदिर. हा महादेव मंदिराचं बाहेरचा परिसर आहे. बघा सगळीकडे तुम्हाला दगडे दिसतील असं काहीच आहे. इथनं कळससुद्धा दिसतो. सुंदर मंदिर आहे. कधी चांदोडमध्ये आलात तर या मंदिरालाही भेट द्या. गढीचा भाग म्हणतात चांदोडमधला आणि याच्यावर संपूर्ण एक मंदिर आहे. आता तिथं जाणं अशक्य आहे आणि ते आम्ही पाहतो आहे. माझ्यासोबत राजपूत काका आहे जे मला हे दाखवत आहेत जागा इथलं. हे मंदिर दिसतच नाही आहे कुठूनही. इथे पूर्वी मंदिरांचे अवशेष होते खाली पडलेले, आता पण दिसतात वेगवेगळ्या ठिकाणी ते घेऊन गेले. जसं हे बघा किती जाडजाड शिळा आहे. वर ना थोडंसं इथे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असं ना, तिकडून पाहता आलं तर मी दाखवतो तुम्हाला परत इथलं. अच्छा हे बघा मंदिराचे अवशेष पडला आहे. हां हां बरोबर. पूर्वी इथे गढी होती. जाता आलं तर ठीक आहे. हे बघा हे मंदिर सारखं दिसत आहे. मंदिर दिसतं तुम्हाला. सुंदर असं मंदिर होतं. याला गढी म्हणतात. गढीचं हे ठिकाण आहे. मी ॲक्च्युअलमध्ये थोडं वर आहे असं दगड आहे. हो मी येतो हळूहळू. थँक गॉड. हे मंदिरही कम्प्लीट नष्ट होण्याच्याच मार्गावर आहे पण हे चांदोडमध्येच आहे. याला मडी म्हणतात. मडी की गडी? गडी 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 म्हणतात. गडी गडीवर हे मोठं मंदिर आहे. याच्यामध्ये 2-5-6 मूर्त्या होत्या. फार मोठं मंदिर होतं. कशाच्या मूर्त्या होत्या काही माहिती? याच्यामध्ये महादेवाच्या आणि हे आपल्या जुन्या मूर्ती काय काय की मूर्ती आहे. महादेवाच्या पण मूर्त्या जास्त होत्या.
काय होत पिंड होते इथे आता हे संपूर्ण नष्ट झालं आहे. त्याच्यामध्ये 1000 पब्लिक बस होते, जेवढं मोठं होतं ते चिकून ते जे घर बांधले फार मोठं होतं हे. त्या राजपूत काका म्हणतात की यात 1000 लोक बसतील एवढी जागा होती स्पेस. ही मडी आहे गडी आहे सॉरी. आम्ही असंच चांदोडमध्ये आहोत तर ही जागासुद्धा मी पाहून घ्यायचं म्हणून इथे आलो होतो. सो आय होप की तुम्हाला गडीमधलं महादेव मंदिर आणि गडीत एक आणखी जे मंदिर आहे ते नक्कीच आवडलं असणार. आपलं ह्या जागा आपल्या ज्या ऐतिहासिक जागा आहेत सर्व त्या आपल्याला खरंच संवर्धन करण्याची गरज आहे असं वाटत नाही का तुम्हाला? विदर्भातल्या ह्या जागा आहे, विदर्भातच नाही मी म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जागा आहेत अशा ऐतिहासिक जागा आहेत, पुरातन जागा आहेत, ते तुम्ही परत तयार करू शकता का? याचं उत्तर नाही आहे. कारण आपण ह्या जागा परत तयार करणं अशक्य गोष्ट आहे. काय करू शकतो तर यांना प्रिझर्व करू शकतो, वाचवू शकतो, म्हणजे जेणेकरून पुढच्या पिढीला आपला इतिहास समजेल. पण आपण असं करतच नाही आहोत. सो आय एम रिअली सेईंग दिस, माझी एकच रिक्वेस्ट आहे की या सगळ्या जागा सेव्ह व्हायला हव्या. गव्हर्नमेंटनेसुद्धा याकडे लक्ष द्यायला हवं, तरच पुढे काही होईल. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझी चांदोड येथील सफर तुम्हाला आवडली असणार, चंपावती नगरी येथील सफर तुम्हाला आवडली असणार. बाय द वे चंपावती नगरी म्हणजेच चांदोड, जुन्या काळामध्ये चांदोडला चंपावती नगरी म्हणायचं. आणि इथे अनेक वेगवेगळ्या धर्माचे अवशेष म्हणजे मूर्त्या किंवा मंदिरांमधले वेगवेगळ्या धर्मांचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील इथे येऊन. त्यामुळे तुम्ही नक्की या. कसं यायचं तर बुलढाण्याला या. तुम्हाला चांदोड कुठे आहे जर माहिती नसेल तर बुलढाण्याला या, बुलढाण्याहून धाडला या, धाडवरून चांदोडसाठी. हा 9 किलोमीटरच आहे आणि कालीपिली किंवा बसेस आहेत पण पण बसेस फ्रिक्वेंट नाही आहे तर कालीपिली तुम्हाला भेटून जातात. किंवा बुलढाण्यामधून तुम्ही चेक करा, चांदोडमध्ये डायरेक्ट गाडी असणार तर त्याने सुद्धा येऊ शकता. आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेवर. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ बघा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आपण वेगवेगळ्या जागा याच्यानंतरही दाखवणारच आहोत, पण तुर्तास तरी या जागा मला खात्री आहे तुम्हाला आवडतील. कमेंट करून सांगा. तर बाय.